नमस्कार मित्रांनो मित्रांनो, सर्वात सुरुवातीला तुमचं जिजाऊ कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर अजून आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, ज्यामुळे तुम्हाला इयत्ता 9वी आणि 10वीच्या संपूर्ण विषयाची या ठिकाणी परिपूर्ण अशी तयारी करते। मित्रांनो मित्रांनो, या ठिकाणी आज आपल्यासाठी मी खास घेऊन आलो आहे इयत्ता 10वी वर्गासाठी मी प्रश्नपत्रिका या ठिकाणी घेऊन आलो आहे, ती आहे गणित भाग एक या विषयाची। आपण आदर्श उत्तरपत्रिका कशा पद्धतीने लिहित असतात, ती कशा पद्धतीने तयार करायची, या सर्व गोष्टीची बाबत आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, त्यापूर्वी या ठिकाणी प्रश्नपत्रिका मी या ठिकाणी घेऊन आलेलो 40 गुणासाठी, जी की आपल्याला 2020-21 या वर्षासाठी कोविड-19 मुळे जो 25% अभ्यासक्रम या ठिकाणी आपला वजा करण्यात आला, त्या 25% अभ्यासक्रमावर वगळण्यात आलेल्या उर्वरित अभ्यासक्रमावरती या ठिकाणी प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी तयार केलेली आहे, आणि या प्रश्नपत्रिका आपण आज या ठिकाणी आपण सोडून घेणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला परीक्षेला अशा प्रकारचं पेजेस असतं, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक लिहायचा असतो। प्रश्न क्रमांक उदाहरणार्थ आपण या ठिकाणी पहिला आता सोडत आहोत, आपण लगेच प्रश्नपत्रिका आपण वेळ न घालत आपण या ठिकाणी सोडणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला असं तुम्हाला या ठिकाणी लिहिल्याच्या नंतर लगेचच त्याच्या खाली तुमचा पहिल्यामधील जो ए आहे तो ए या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे। मित्रांनो, एमधील आपला जो प्रश्न असेल पहिला, किंवा तुम्ही या ठिकाणी ए लिहिला तरी चालतो। मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्ही ए लिहिला तरी चालतो, तसेच एमधील जो पहिला प्रश्न आपण तो या ठिकाणी घेऊया। मित्रांनो, आपण वेळ न घालता लगेच प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। आता या ठिकाणी दिलेला पहिला प्रश्न, पुढील उपप्रश्नाच्या पर्यायाची उत्तरे दिली त्या आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडायचा। या ठिकाणी पर्याय दिलेले असतात, त्यापैकी आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये, पहिला प्रश्न हा 4 गुणासाठी असतो, त्यापैकी आपल्याला 4 ही प्रश्न सोडवायचे असतात। त्यामध्ये आपल्याला दिलेला पहिला प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया की जर समजा 3x+7y=27 चा आलेख काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी वायची जी किंमत आहे, वायमध्ये आपल्याला y=3 ठेवून आपण या ठिकाणी एक्सची किंमत काढू, एक्स बरोबर किती। मग या ठिकाणी आपल्या या समीकरणामध्ये y=3 ठेवायचे आहे, आपल्याला या समीकरणामध्ये y=3 ठेवू। मित्रांनो, आपण या ठिकाणी 3x जशाच तशीच ठेवणार, +7y ठिकाणी आपल्याला 3 किंमत ठेवायची आहे, बरोबर या ठिकाणी आपल्याला 27 दिलेले आहेत। मित्रांनो, या ठिकाणी 3x जशाच तसे, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला असलेली 27 जशाच तशीच लिहू आपण, हे 7+3=21 होतील, या दोघांमधील गुणाकारच क्रिया होईल, आणि ते 21 आपण बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आणल्यास आपल्याला या ठिकाणी ते वजा करावं लागतील। आपण जर 27 21 वजा केले मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 6 उरतील। आता आपण 3x ठिकाणी असलेले 3 या 6 आपण भागाकारात ठेवू, म्हणजे 3 × 6 म्हणजेच आपल्याला एक्स बरोबर या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत 2 आलेली मित्रांनो दिसेल। म्हणजे या ठिकाणी तुमचा जो पर्याय आपला दिलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये, पर्याय क्रमांक ए, तो तुम्ही या ठिकाणी लिहू शकता। मित्रांनो, तसेच आता दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया। दुसऱ्या प्रश्नामध्ये असं आपल्याला सांगितलं की 2 आणि 5 ही मुळं असलेली, पुढीलपैकी ही मुळे कोणत्या समीकरणाची आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ही जी मुळं असतात, या मुळांचा जर आपण गुणाकार केला तर या ठिकाणी आपल्याला शेवटचं पद म्हणजे सी येत असतो, आणि जर आपण दोघांची बेरीज केली तर आपल्याला या ठिकाणी, सॉरी 5 जर बेरीज केली तर आपल्याला या ठिकाणी बी येत असते। मग या ठिकाणी C=10 आणि B=7 असं असलेलं समीकरण या ठिकाणी आपण जर बघितलं तर पर्यायमध्ये आपल्याला समीकरण नंबर या ठिकाणी आपल्याला दोन्ही 7 आणि 10 धन आले पाहिजे, म्हणजे या ठिकाणी सी जो पर्याय आपला सी नंबरचं समीकरण आपल्याला या ठिकाणी दिसेल। म्हणजे या ठिकाणी ते समीकरण आपण लिहू शकतो की x²+7x+10=0 हे समीकरण मित्रांनो आपल्या ठिकाणी सी पर्याय आपल्याला झालेलं दिसेल। अशा पद्धतीने तुम्हाला हा पहिला प्रश्न सोडायचा असतो। तसेच आपण पुढील प्रश्न घेण्यासाठी आपण पुढील पेजवरती जाऊया। मित्रांनो, या ठिकाणी पुढच्या पेजवरती आपल्याला हा प्रश्न लिहायचा आहे। या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे की तिसरा प्रश्न काय की x=2 आणि d=5 असलेल्या अंकगणितीचे 7वे पद कोणते। मग या ठिकाणी आपल्याला a=2 घ्यायचे आहेत आणि d=2.5 घ्यायचे आहेत। या ठिकाणी लिहूया आपण तिसरा प्रश्न, a=2 घ्यायचे आहेत, d=2.5 घ्यायचे आहेत, आणि आपल्याला 7वे पद म्हणजेच या ठिकाणी आपण सातवे पद काढण्यासाठी T7 किंवा n=7 आपण या ठिकाणी वापरू शकतो। आता आपण या ठिकाणी TN चे पद सूत्र वापरू की TN=a+(n-1)d। मग या ठिकाणी टी आपल्याला 7 काढायचा आहे, आपण जशाच तसंच ठेवू। ए म्हणजे पहिलं पद या ठिकाणी आपल्याला 2 दिलेलं आहे,
कंसा मे एन मजे अपन परत सातव पद काढायचे वजा एक डी अपने यठिका डिफरन्स दिलेला है 2.5 यठिका परत दोन जशास तसे दोन अधिक सात वजा एक जर के अपन तो यह सहा सहा गुणिले अपन 2.5 करूया। आता दोन अधिक आधी यठिका अगोदर गुणाकार कराएगा अपन 2.5 आणि 6 चा गुणाकार करूया 6 पंचे 30 एक अंक अगोदर पॉइंट परत हजारा 3 आलेत परत सैंदूने 12 12 आणि 3 या ठिकाणी 15 येतील 15 अधिक 2 जर आपण केलं तर या ठिकाणी आपल्याला 17 ही आपल्याला सातवे पद मिळेल। या ठिकाणी आपण म्हणू शकतो अंकगणित शैलीचे सातवे पद या ठिकाणी 17 आहे। ओके मित्रांनो अशा प्रकारे आपण हा तिसरा प्रश्न सोडवला। आता आपण लगेचच या ठिकाणी परत आपला चौथा प्रश्न घेऊ। चौथ्या प्रश्नासाठी आपल्या ठिकाणी दिलेला प्रश्न असा आहे की एक फासा फेकला असता वरच्या पृष्ठभागावर मिळणाऱ्या समसंख्येची संभाव्यता किती असते। मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एक फासा फेकला असता एकूण नमुना अवकाश एक फासा फेकला असता मिळणारा नमुना अवकाश या ठिकाणी आपण अगोदर नमुना अवकाश या ठिकाणी लिहित असतो। मित्रांनो नमुना अवकाश या ठिकाणी एका फाशावरती 6 अंक असतात म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 एकूण 6 अंकपैकी समसंख्या मिळण्याचा जो अवकाश आहे समसंख्या मिळणे। मग समसंख्या आपल्याला या ठिकाणी जर बघितली आपण तर 2 4 आणि 6 म्हणजे एकूण जी समसंख्या आहे ती आपल्याला या ठिकाणी समसंख्येसाठी आपण ए संच येऊ तर ती समसंख्या आपल्याला 3 वेळेस भेटेल। म्हणजे एकूण आपण जर त्याची प्रोबॅबिलिटी जर काढायला गेलो आपण जर ए या घटनेची आपण प्रोबॅबिलिटी काढायला गेलो तर या ठिकाणी आपल्याला ए या घटनाची संख्या भागिले एन एकूण नमुना अवकाश म्हणजे या ठिकाणी 3/ आपण एकूण जी संभाव्यता आहे ती 6 आहे म्हणजेच 1/2 असं आपल्या या ठिकाणी जे की आपल्या पर्यायमध्ये या ठिकाणी दिलेलं। मित्रांनो पर्याय नंबर आपल्याला बी जो दिलेला या ठिकाणी ते आपलं बी पर्यायाचं उत्तर येऊन जाईल। मित्रांनो तसंच आता आपण या ठिकाणी दुसरा प्रश्न बघूया। अशा पद्धतीने तुम्ही पहिला प्रश्न जर सोडवलात तर या ठिकाणी तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळू शकतात। आता आपण मित्रांनो प्रश्न क्रमांक आपल्याला घ्यायचा आहे या ठिकाणी पहिलाच पण त्या ठिकाणी आपल्याला बी वापरायचा आहे। परत आपण काय करायचं या ठिकाणी आपल्याला दिलेली जी उत्तरपत्रिका असते त्यावरती अगोदर या प्रकारच्या अशा प्रकारच्या दोन रेषा मारून घेणं गरजेचं असतं। आपण मित्रांनो या ठिकाणी ही एक रेषा मारूया तिच्या शेजारी परत एक रेषा मारायची आपल्याला आणि मित्रांनो एक आडवी रेषा मारायची या ठिकाणी अशी तुम्ही एक आडवी रेषा मारून घ्यायची। आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसरा घ्यायचा आहे। आपण या ठिकाणी लिहूया प्रश्न क्रमांक एकच लिहायचा आहे आपल्याला परंतु त्याच्यामध्ये असलेला आपल्याला बी घ्यायचा। आता मग या ठिकाणी आपण प्रश्न एक बीमधील आपण पहिला प्रश्न लिहू या ठिकाणी। पहिला प्रश्न लिहित असताना परत आपण या ठिकाणी दिलेला प्रश्न असा आहे की 3 4 5 2 याची आपल्याला निश्चयकाची किंमत काढायची 3 4 2 5 या ठिकाणी आपण घेऊया 3 4 2 आणि 5 निश्चयकाची किंमत काढामध्ये आपण निश्चितच यांची त्रिकोण गुणाकार करत असतो म्हणजे 3 5 15 होतील वजा 4 2 8 होतील या दोघांची जर वजाबाकी केली तर या ठिकाणी आपल्याला 7 ही निश्चयकाची किंमत भेटून जाईल। तसेच आपण आता दुसरा प्रश्न घेऊ म्हणजे कुठलाही वेळ न घालता तुम्ही एकामागोमाग एक असे या ठिकाणी प्रश्न सोडवू शकता। मित्रांनो त्यानंतर दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे का ते ठरवा। या ठिकाणी दिलेलं वर्ग समीकरण जे आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता की x+(x)(-2) आपण ते समीकरण अगोदर या ठिकाणी लिहून घेऊया की x+(x)(-2) अगोदर या समीकरणाला आपण दोन्ही बाजूला x ने गुणू या समीकरणाच्या दोन्ही बाजूला x ने गुणवायचं। या ठिकाणी जर आपण x ने गुणलो तर x^(x)^2 होईल अधिक x कॅन्सल होतील म्हणजे 1 येतील इकडं -2 आपण जर x ने गुणलं तर -2x होतील म्हणजेच या ठिकाणी x^2 या बाजूला असलेले -2 आपण बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणून अधिक करू त्यानंतर -1 = 0 अशा प्रकारचे हे वर्ग समीकरण आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल वर्ग समीकरण आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघूया तिसरा प्रश्न। आता आपण तिसरा प्रश्न घेऊया। या ठिकाणी आपण अगोदरचे दोन प्रश्न बघितले वर्ग समीकरण सामान्य रूप बघितलं आपण या ठिकाणी वर्ग समीकरणाचे सामान्य रूप लिहा असं आपल्या ठिकाणी प्रश्न एक मधील बी मधील या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे। आता वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आपण या ठिकाणी लिहूया वर्ग समीकरणाचे सामान्य रूप
अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे सामान्य रूप। आता वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य। अशा पद्धतीने जर तुम्ही हा प्रश्न सोडत या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जे गुण आहेत ते या ठिकाणी तुम्हाला चारपैकी चार मिळतील। आता आपण या ठिकाणी राहिलेला एक शेवटचा प्रश्न बघूया की पुढील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत। आता पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने जे निवडायचं आहे, आपल्याला माहिती आहे की पत्त्याच्या एकूण कॅटमध्ये किती पत्ते असतात, तर या ठिकाणी आपल्याला माहिती की पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते असतात। म्हणजे जर आपण यादृच्छिक पद्धतीने जर तो पत्ता काढायचा म्हणलं तर त्याचा मिळणारी संभाव्यता, एक पत्ता काढण्याची संभाव्यता जी आहे संभाव्यता तो आपल्याला या ठिकाणी 52 असेल। एकूण संभाव्यता जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी 52 मिळेल। ओके मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न क्रमांक पहिल्यातील बी सुद्धा या ठिकाणी सोडवू शकता। आता राहिलेला प्रश्न आपण या ठिकाणी दुसरा घेऊ। या ठिकाणी आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर 8 या ठिकाणी आपण तो प्रश्न सोडूया मित्रांनो। या प्रश्नपत्रिकेवरती सुद्धा आपण ते अंक लिहिले तरी चालतात। या ठिकाणी आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर 8 घ्यायचे आहेत। आपण एक्सच्या ठिकाणी जर 3 घेतले तर वायच्या ठिकाणी किती घ्यावे, म्हणजे आपल्याला 8 येतील। या ठिकाणी खाली अंक दिलेला सुद्धा आहे, तुम्हाला या ठिकाणी आपल्याला 5 घ्यावे लागतील, म्हणजे या ठिकाणी दोघांची बेरीज आपल्याला 8 आलेली दिसते। तसेच वरती 4 जर घेतले तर खालीसुद्धा या ठिकाणी आपल्याला 4 घ्यावे लागतील, म्हणजे 4 अधिक 4 या ठिकाणी 8 होतील आणि दोन ठिकाणचे निर्देशक आपल्याला 4 4 लिहावे लागतील। तसेच या ठिकाणी आपल्याला 6 घ्यावे लागतील, म्हणजे 6 अधिक 2 या ठिकाणी 6 आणि 2 अधिक आपल्याला 8 या ठिकाणी दोघांची बेरीज आली। अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी पहिलं पेज अग्या तुम्ही 10 मिनटामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला 12 या ठिकाणी 2 सोडवायचे, म्हणजे या ठिकाणी 10 मार्क्सचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला अवघ्या मी 10 मिनटामध्ये तर या ठिकाणी 10 ते 15 मिनटामध्ये मित्रांनो तुम्हाला सोडून दाखवले। तसंच आपण मित्रांनो या ठिकाणी असलेला पुढचा प्रश्न घेऊया। या ठिकाणी आपण असलेला बीमधील जे आपल्याला पुढचे प्रश्न दिलेले आहेत, प्रश्न क्रमांक आपण 1 मधील बी जो बघत आहोत त्यामधील आपल्याला दिलेला दुसरा प्रश्न बघूया। आपण पहिला प्रश्न लिहिला की दिलेल्या अंकवरून चौकटीत योग्य ती संख्या आपल्या ठिकाणी लिहायची, फक्त या ठिकाणी तुम्हाला चौकटी पूर्ण करायची आहेत। जर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर मी त्याला थोडं झूम करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल मित्रांनो की आपल्याला अगोदर या ठिकाणी काय करायचे, फक्त या चौकटी पूर्ण करायची आहेत। बघा मित्रांनो या ठिकाणी दिलेली चौकट आपल्याला, आता या ठिकाणी दिलेला प्रश्न आपल्याला की T1 बरोबर या ठिकाणी जे पहिलं पद दिले आपण या ठिकाणी 70 लिहू शकता तुम्ही ते। एक मिनिट मित्रांनो, या ठिकाणी पेन, आपल्याला पहिलं पद या ठिकाणी घ्यायचं आहे की T1 या ठिकाणी 70 दिलं आपण 70 लिहू शकतो। दुसरं पद या ठिकाणी 60 दिलेलं आहे आपण 60 लिहून टाकू। तिसरं पद 50 ऑलरेडी इथं लिहिलेलं आहे। जर या ठिकाणी ए म्हणजे काय पहिलं पद असतं आपण ते या ठिकाणी परत 70 लिहू। प्रत्येक पदामध्ये या ठिकाणी आपल्याला 10 फरक दिसतो म्हणून आपण या ठिकाणी 10 लिहू। म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही फक्त 4 कॉलम किंवा 4 टक्के पूर्ण करून या ठिकाणी तुम्ही हा दिलेला प्रश्नपैकीमध्ये 2 पैकी 2 गुण या ठिकाणी मित्रांनो मिळवू शकता। त्यानंतर आपण तिसरा प्रश्न घेऊया। वर्ग समीकरण या ठिकाणी दिलं आहे, तर सामान्य रूप लिहित असताना आपण ए एक्सचा वर्ग, मग या ठिकाणी सामान्य रूप लिहित असताना आपण मध्ये एक्सचं पद दिलेलं नाही म्हणून आपण 0 x या ठिकाणी लिहू शकतो। आता या ठिकाणी एची किंमत आपल्याला काहीच नाही, म्हणजे 1 दिलेली असते। बीची किंमत आपण 0 घेतलेली आहे आणि सीची किंमत या ठिकाणी वजा 4 आहे। बस तुम्ही असे 4 जर या ठिकाणी रकाणी भरले, म्हणजे जर चौकटी पूर्ण केलं तर या ठिकाणी तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मित्रांनो मिळू शकतात। अशा पद्धतीने आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडून घेतला। आता आपण त्याच पुढचे जे प्रश्न आहेत मित्रांनो या ठिकाणी ते प्रश्न आपण परत एकदा पुढे जसेच तसे आपण सोडवतो। या ठिकाणी आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघू। या ठिकाणी दिलेला आपला दुसरा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 2B आपण या ठिकाणी आपल्या प्रश्नाकडे वळूया। अशा पद्धतीने तुम्ही पहिला प्रश्न ए आणि बी या ठिकाणी सोडवू शकता किंवा सोडविला आहे। आता आपण या ठिकाणी बीमधील प्रश्न क्रमांक 2B आपण या ठिकाणी बघू। आता खाली दिलेले उपप्रश्न सोडवा। या ठिकाणी 4 प्रश्न सोडायचे आहेत। आपल्याला दिलेला प्रश्न हा 8 गुणासाठी असतो। या ठिकाणी दिलेल्या वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा। आता या ठिकाणी दिलेलं अगोदर आपण समीकरण लिहूया। आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक अगोदर लिहून घेऊया। प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला आपला प्रश्न जो आहे तो बी आहे, कारण दुसरा ए जो आहे आपण तो पूर्ण प्रश्नपत्रिकेवरती सोडून घेतलेला आहे। दुसरा बी आपण या ठिकाणी लिहिला तरी चालतो। बीमध्ये आपण पहिला प्रश्न घेऊया। तुम्ही जो रोमन अंकामध्ये नंबर दिले तेच लिहायचे आहे। त्या ठिकाणी दिलेल्या विवेचकाची किंमत काढायची। या ठिकाणी वर्ग समीकरण आपण अगोदर लिहून घेऊ। x² + 7x + 1 = 0 या ठिकाणी आपण अगोदर दिलेल्या वर्ग समीकरणाचं सामान्य रूपाशी तुलना करायची। 1x² + bx + c = 0 सी तुलना करू, अगोदर त्याची तुलना करू आपण।
तुलना कराए मजे का ठिका ए बी सी किमती अपने लिवन घया ए की किमत अपने महती है यठिका एक है, बी की किमत सात है आणि सी ची किंमत या ठिकाणी एक आहे। या ठिकाणी आपल्याला विवेचकाची किंमत काढायची म्हणून आपण या ठिकाणी विवेचकाचं सूत्र लिहूया। या ठिकाणी आपलं उत्तर सुरू झालेलं आहे। विवेचकाचं सूत्र आपल्याला माहिती आहे बी वर्ग वजा चार ए सी असं असतं। या ठिकाणी आपण बी चा वर्ग म्हणजेच या ठिकाणी आपण सातचा वर्ग करणार वजा चार जशास तसे। ए ची किंमत आपल्याला माहिती आहे एक आहे आणि सी ची सुद्धा एक आहे। सातचा वर्ग एकोणपन्नास वजा चार एक चार म्हणजे एकोणपन्नास वजा जर आपण चार केलं तर या ठिकाणी पंचेचाळीस येईल। म्हणजे या ठिकाणी विवेचकाची जी किंमत आहे मित्रांनो ती या ठिकाणी आपल्याला पंचेचाळीस आलेली दिसेल। तसेच आपण बीमधील आता दुसरा प्रश्न या ठिकाणी सोडू। दुसरा प्रश्न आपला असं दिला की पुढील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडा। दिलेलं आपण अगोदर वर्ग समीकरण जे आहे ते या ठिकाणी लिहून घेऊ। ए एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस। आता आपल्याला वजा वीसचे असे अवयव पाडायचे आहेत मित्रांनो की या ठिकाणी आपल्याला त्याचे जी बेरीज आहे ती या ठिकाणी एक मिळाली पाहिजे। म्हणून आपण या ठिकाणी वजा वीसचे आपण अवयव पाडू। आता वजा वीसचे आपल्याला असे अवयव पाडायचे की त्याची क्रमगत संख्या घेऊ आपण जसं पाच चौक वीस। कारण दोघांची वजाबाकी जर केली तर या ठिकाणी आपल्याला एक एक हे धन आले पाहिजे म्हणून लहान संख्येला ऋणचिन्ह देऊ आणि दोघांचा गुणाकार वीस येईल। मग या ठिकाणी आता उत्तर एक्स वर्ग पाच एक्स वजा चार एक्स वजा वीस बरोबर शून्य असं येईल। आता या ठिकाणी मित्रांनो त्याच्या जोड्या पाडायच्या। आता दोन्ही ठिकाणी एक्स कॉमन आहे म्हणून आपण एक्स बाहेर घेऊ म्हणजेच मध्ये एक्स अधिक पाच राहतील। आपण वजा चार बाहेर घेऊ कारण चारने वीसला भाग जातो म्हणजेच वजा एक्स वजा चार बाहेर आले म्हणजे एक्स राहतील। प्लस मायनस मायनस होतं म्हणजे ठिकाणी आपण प्लस घेऊ। चार पंचे वीस म्हणजे या ठिकाणी पाच येतील। आता दोन्ही ठिकाणी कंस सारखे आलेले दिसतात आपल्याला म्हणजेच एक्स अधिक पाच आणि दुसऱ्या कंसामध्ये उरलेल्या संख्या एक्स वजा चार आपण या ठिकाणी लिहू। आता एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य म्हणजेच या ठिकाणी आता आपण एक्स बरोबर हे जे पाच दिले आपल्या या ठिकाणी मित्रांनो हे पाच आता आपण दुसऱ्या बाजूला या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या बाजूने नेल्याच्यानंतर ते आपण ऋण पाच करणार। तसेच या ठिकाणचे वजा चारसुद्धा दुसऱ्या बाजूने नेल्याच्यानंतर वजा चार हे धन चार होतील। म्हणजे या ठिकाणी एक्सच्या किमती आपल्याला वजा पाच आणि वजा अधिक चार अशी या ठिकाणी आलेल्या दिसतात। अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक बीमधील आपल्याला कोणतेही या ठिकाणी चार सोडवायचे सांगितले। आपण या ठिकाणी हे दोन प्रश्न सोडवले। आपण पुढील प्रश्न घेण्यासाठी आपण आणखी एक पेज घेऊ। त्यापूर्वी प्रश्न आपल्या ठिकाणी दुसरा बीमध्ये दिलेला तिसरा प्रश्न दिलेल्या अंक घेण्यासाठी पहिले पद आणि सामान्य फरक या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे। ठीक आहे मित्रांनो आपल्या दिलेले अंक घेण्यासाठी अगोदर लक्षात घ्या पाच एक वजा तीन आणि सात। आपण नवीन पेज या ठिकाणी येऊया। त्या पेजवरती परत एकदा आपण ठरल्याप्रमाणे अगोदर रेषा मारून घ्यायला विसरायचं नाही मित्रांनो कारण या रेषा मारल्यामध्ये तुमचं परीक्षेमध्ये असलेला जो पेपर आहे तो एक विशिष्ट पद्धतीने सोडवल्यासारखं आपल्याला इथं भासत असतो किंवा चेक करण्याला तुमचं त्याच्यावरती तुमचं एक प्रकारचं इम्प्रेशन असतं। म्हणून या ठिकाणी अगोदर या अशा प्रकारच्या रेषा जर मारल्या असतील तुम्ही तर ते क्वेश्चन नंबर द्यायलासुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित राहतं। आता या ठिकाणी आपल्याला तिसरा प्रश्न घ्यायचा आहे। आपण तिसरा प्रश्न घेऊया की आपल्याला दिलेल्या अंकगणिताची डॅश होती की पाच सॉरी मित्रांनो एक मिनटं या ठिकाणी आपल्याला दिलेले अंक गणेशडी की पाच त्याच्यानंतर एक दिलेला प्रश्न असा होता। आपण प्रश्न एकदा बघूया की जो दिलेला प्रश्न आपल्याला पाच एक वजा तीन सात या अंकगणेशडीसाठी जे पहिले पद आणि सामान्य फरक काढायचा आहे। या ठिकाणी आपण अगोदर ते पद जे आहेत ते लिहून घ्या वजा तीन आणि सात। या ठिकाणी पहिलं पद जे आहे पहिले पद आपल्याला जे अंकगणेशडीमध्ये पहिले पद दिलेले आहे तेच या ठिकाणी ए बरोबर जे आहे ते पाच आपण या ठिकाणी लिहून घेऊया। आता आपल्याला सामान्य फरक काढण्यासाठी आपण काय करणार सामान्य फरक आपण या ठिकाणी काढण्यासाठी आपण दुसऱ्या पदामधून पहिलं पद आपण या ठिकाणी वजा करत असतो। या ठिकाणी दुसरं पद जे आहे ते मित्रांनो या ठिकाणी एक आहे आणि पहिलं पद या ठिकाणी पाच आहे। आपण दोघांची वजाबाकी केली तर या ठिकाणी चार येईल। तसंच आपण तिसऱ्या पदामधून सुद्धा दुसरे पद आपण या ठिकाणी वजा करून आपण त्यामध्ये असले सामान्य फरक काढू शकतो। म्हणजेच वजा तीनमधून वजा एक जर गेले तर या ठिकाणी वजा चार राहतात म्हणजेच या ठिकाणी सामान्य फरक जो आहे तर तो सामान्य फरक हा फरक आपल्याला मित्रांनो या ठिकाणी वजा चार मिळेल आणि पहिले पद या ठिकाणी जे दिलेलं आहे आपल्याला पाच या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला मिळेल। आता आपण प्रश्न क्रमांक चौथा सोडूया। या ठिकाणी दिलेला चौथा प्रश्न आपला असा आहे की
दिलेले समीकरण दोन चलातील समीकरण आहे की नाही हे स कारण सांगायचं। मग या ठिकाणी आपण दिलेले अगोदर जे समीकरण आहे 4p + 3q = 12 या ठिकाणी जे पहिलं समीकरण दिलेलं आहे ते जे आपल्या समीकरणामध्ये दिसतंय की आपण ते अगोदर समीकरण या ठिकाणी लिहू 4p 3q आणि 12 ए लिहू आपण 4p + 3q या ठिकाणी काय दिलेलं पुन्हा 3q + 4p + 3q = 12 या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते आपल्याला वर्ग समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे। हे आपण लिहू द्या दोन चलातील रेषीय समीकरण आहे कारण याचं आपलं कारण पण लिहायचं आहे समीकरण आहे आपण याचं कारण लिहिणार या ठिकाणी दोन चल वापरलेले आहेत दोन चल असून चलाचा कोटी जो आहे दोन्ही चलाचा कोटी एक आहे म्हणून या ठिकाणी दिलेले जे समीकरण आहे ते आपण या ठिकाणी दोन चलातील समीकरण आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। मित्रांनो याच ठिकाणी मी दुसरा प्रश्न देखील सोडून घेऊ आपण या ठिकाणी कारण आपल्याला जागा आहे म्हणून आपण या ठिकाणी उरलेल्या जागेमध्ये आपण पुढील समीकरण किंवा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवू शकतो। याच ठिकाणी मी बी घेतो मित्रांनो या ठिकाणी बीमध्ये आपल्याला दिलेलं समीकरण अगोदर काय आपण ते बघूया। आपल्याला सांगितलं की 4mn - 5n 4mn - 5n त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं आपण तर -8 = 0 -8 = 0 या ठिकाणी जर बघितलं तुम्हाला एकाच ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी एकाच ठिकाणी हे वर्ग दोन चलातील समीकरण नाही हे दोन चलातील समीकरण नाही समीकरण नाही कारण चला कारण एकाच ठिकाणी याचं कारण असं आहे की एकाच ठिकाणी म्हणजे 4mn म्हणजे एकाच ठिकाणी त्या दोन चल वापरलेले आहेत एकाच ठिकाणी दोन चल वापरले आहे म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही त्याला की हे दोन चलातील समीकरण आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे चार प्रश्न या ठिकाणी सोडवायचे सांगितले असतात तुम्ही चारही प्रश्न या ठिकाणी सोडू शकता। या ठिकाणी आता पुढे आणखीन आपल्या ऑप्शनलमध्ये प्रश्न दिलेला आहे पाचवा की डीची किंमत आहे dx ची आहे dy ची आहे आपण एक्स आणि वायची किंमती या ठिकाणी काढू शकतो आपण या ठिकाणी अगोदर त्या किंमती या ठिकाणी काढून घेऊ। बघा मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला की या ठिकाणी आपल्याला जी डीची किंमत आहे आपण अगोदर त्या किमती लिहू या ठिकाणी त्यासाठी आपण या ठिकाणी एक स्लाइड ॲड करूया अगोदर आपण रेषा मारून घेऊ तसेच या ठिकाणी पण एक तसेच मित्रांनो या ठिकाणी आपण पाचवा प्रश्न घेऊया। आपल्याला डीची आणि डीएक्सची किंमत दिलेली आहे डीची आहे डीएक्सची पण दिलेली आहे आणि डीवायची दिलेली आहे आपल्या अगोदर त्या किमती आपण या ठिकाणी लिहूया। आपल्या डीची किंमत आहे 25, 50 आणि 25 25, 50 - 25 अशा किमती दिलेल्या आहेत 25 या ठिकाणी 50 आणि - 25 आता आपल्याला माहिती आहे एक्स काढण्यासाठी आपण dx/d असं आपण सूत्र लिहित असतो dx या ठिकाणी 50 आहे त्याला जर आपण 25 भाग दिला तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल 2 म्हणजेच x = 2 येतील। तसेच y काढण्यासाठी आपण dy/d लिहित असतो मग या ठिकाणी dy जो आहे तो -25 आहे -25 जर आपण 25 लिहिलं तर 25 × 25 म्हणजेच या ठिकाणी x = 2 आणि y = -1 असे आपल्या ठिकाणी एक्स आणि वायच्या किमती मित्रांनो मिळून जातील। तसेच आपण या ठिकाणी असलेला आता पुढचा प्रश्न बघूया की या ठिकाणी तुम्ही तो कृतीयुक्त प्रश्न दिला आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणीसुद्धा तो आपण थोडक्यात सोडून बघू शकतो। बघा मित्रांनो
या ठिकाणी आपण तो जो दिलेला प्रश्न आहे तो सोडून बघूया। बघा या ठिकाणी इथंच आपण तो प्रश्न सोडवूया की खालील कृतीचा उपप्रश्न सोडवा, कोणताही एक सोडवायचा आपल्याला। एकच प्रश्न सोडवायचा, दोनपैकी एक प्रश्न सोडून आपल्याला तीनपैकी तीन गुण मिळू शकतात। या ठिकाणी हे वर्ग समीकरणाचं एक मूळ आपल्याला वजा 7/5 असेल आणि तर के ची किंमत काढायची। मग एक काढण्यासाठी आपण या वर्ग समीकरणामध्ये त्याचं एक मूळ जे आहे वजा 7/5 या ठिकाणी आपण एम ची किंमत वजा 7/5 या ठिकाणी आपण ठेवू शकतो। मग या ठिकाणी आपण लिहूया वजा 7/5, आपण वजा 7/5 या ठिकाणी लिहू, त्यानंतर त्याचा वर्ग करूया, त्यानंतर 2 गुणिले परत या ठिकाणी एम ची किंमत वजा 7/5 लिहू आपण। आता या ठिकाणी आपण गुणाकार करू, 5 5 या ठिकाणी कॅन्सल होतील, म्हणजे राहतील वजा 7, या ठिकाणी 7 × 2 = 14 छेद या ठिकाणी आपल्याला 5 भेटतील। आता यांचा जर आपण तिरकस गुणाकार केला तर या ठिकाणी मी त्याचं उत्तर लिहितो आहे 5 7 = 35 आणि वजा 14 जसे असतसे छेदामध्ये 5 जसे असतसे। आपण 35 आणि 14 यांची जर या ठिकाणी बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल 49, 49/5 ही आपल्या या ठिकाणी असलेली के ची किंमत असेल 49 वजा 49/5। आता हे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आपण त्याला धन करू शकतो, म्हणजे 49/5 हे या ठिकाणी के ची किंमत असेल। तसेच आता आपण या ठिकाणी मित्रांनो जो झाला पहिला दुसरा प्रश्न तसं आपण त्या पद्धतीने सोडू शकतो। दुसरा प्रश्न घेण्यासाठी आपण या ठिकाणी परत या ठिकाणी एक नाणे फेकले असता, जर बघितलं आपण दिलेला प्रश्न, एक नाणे फेकले असता खाली घटनाची संभाव्यता काढा, मग छापा मिळणे आणि काटा मिळणे। या ठिकाणी जर आपण नमुना अवकाश लिहिला तर या ठिकाणी एक छापा, म्हणजे या ठिकाणी छाप्यासाठी आपण एच लिहित असतो आणि काट्यासाठी टी लिहित असतो, म्हणजे या ठिकाणी 2 नमुना अवकाश एकूण मिळत असतात। मग या ठिकाणी दिलेला पुढचा प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी घेऊया। या ठिकाणी दिलेला त्याच्या पुढे आपल्याला काय सांगितलं बघा, या ठिकाणी त्याला आपण परत झूम करूया आपण, कारण तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते दिसेल अशा पद्धतीने आपण ते घेऊ। बघा या ठिकाणी आपल्याला असं दिलेलं आहे की एक छापा मिळण्याची जी घटना आहे ती एक ठिकाणी 1 असेल, म्हणजे या ठिकाणी 1/19 या ठिकाणी आपल्याला एन ए घ्यावा लागेल भागिले एन एस, म्हणजेच 1/2। मग या ठिकाणी समजा घटना बीसाठी 8 काटा मिळण्याचे, मग काटा मिळण्याची घटना ही एकदा होऊ शकते, म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ बी सेट जो आहे तो आपल्याला एकदा मिळेल, म्हणजेच त्याची संभाव्यतासुद्धा 1/2। अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी दुसरा प्रश्न देखील तिसरा ए प्रश्न देखील मित्रांनो सोडू शकता। आता आपण या ठिकाणी घेऊया आपला पुढचा प्रश्न। आपल्याला दिलेला अगोदर आपण पुढचा प्रश्न घेत असताना आपण अगोदर या ठिकाणी दिलेला प्रश्न लक्षात घेऊया की या ठिकाणी दिलेला तिसरा प्रश्न असा आहे, तिसरा प्रश्न बी आपण या ठिकाणी लिहू शकतो। प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी आपण लिहिणार बी। मी पेन चेंज करतो मित्रांनो एकदा, ठीक आहे। आता आपण या ठिकाणी अगोदर प्रश्न लिहून घेऊया की सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवा। आपल्याला अगोदर सूत्राचा उपयोग करायचा या ठिकाणी, त्यासाठी आपण अगोदर प्रश्न या ठिकाणी लिहून घेऊ। प्रश्न क्रमांक 1, त्यासाठी आपण समीकरण लिहूया x² + 14x + 13 = 0। मग या ठिकाणी आपण अगोदर काय करणार, याची ए बी सीच्या किमती लिहू आपण, a = 1, b = -14 आणि c = 13। आता या ठिकाणी आपण सूत्र लिहूया, सूत्र आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी x = (b + -)(b² + 4ac). मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्ही डायरेक्ट याच पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे, 2a आपण हे सूत्र या ठिकाणी कंसात तुम्ही लिहू शकता सूत्र। आता आपण त्याच्यामध्ये किमती ठेवूया, म्हणजेच x = जशास तसे, बी ची किंमत -14 आहे म्हणून परत वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही, (+−)(b² = आपण (+14)² लिहिणार, (+)4 × a ची किंमत या ठिकाणी 1 आहे आणि सी ची किंमत या ठिकाणी मित्रांनो 13 आहे। आता या ठिकाणी आपण खाली छेदामध्ये 2a ची किंमत या ठिकाणी 1 लिहूया। आता x = या ठिकाणी (-)+14 होतील, (+)(² आपण अगोदर 14² जर केला तर 196 येतो, त्यानंतर -13 × 13 = 52 या ठिकाणी आपण लिहूया, भागिले या ठिकाणी आपण 2 × 2
आता या ठिकाणी आपण जर लिहिलं तर 14 अधिक प्लस माइनस या ठिकाणी दोघांची जर आपण वजाबाकी केली तर 6 वजा 2 केल्यास 4 येतील आणि 9 वजा 5 केल्यास 4 येतील एक जशास तसा म्हणजे 144 छेद 2 उत्तर येईल. आता या ठिकाणी आपण 14 प्लस माइनस या ठिकाणी 144 चे वर्गमूळ आपण 12 घेऊ आणि छेदामध्ये 2 म्हणजे या ठिकाणी आपल्याला x ची किंमत ही मिळेल. आता या ठिकाणी आपण एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायचं मित्रांनो. कसं घ्यायचं बघा, आपण अगोदर रेषा मारून घेऊया. बघा मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी आपण काय करणार की x बरोबर एकदा 14 प्लस 12 घेणार आणि एकदा 14 मायनस 12 भागिले 2 करणार आपण 2 किंवा x बरोबर 14 वजा 12 छेद 2 दोघांची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी 26 छेद 2 म्हणजेच या ठिकाणी 13 येईल किंवा या ठिकाणी जर आपण वजाबाकी केली तर 2 येईल 2 छेद 2 केले तर 1 उत्तर येईल. म्हणजेच या ठिकाणी x बरोबर 13 आणि दुसरी किंमत x बरोबर आपल्याला 1 अशी या समीकरणाचे सूत्र पद्धतीने या ठिकाणी आपल्याला मूळ भेटून जातील. अशा पद्धतीने आपण हे वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने या ठिकाणी सोडविलं. आता आपण खालील एक सामायिक समीकरण सोडवा. या ठिकाणी आपल्याला 2 चलातील 2 समीकरणे दिलेली आहेत आणि ते कोणत्या पद्धतीने सोडवा असं आपल्याला सांगितलेलं नाही, त्यामुळे आपण की आलेख पद्धतीने सोडवा की काय आपण सांगितलेलं नाही, म्हणून आपण या ठिकाणी ते समीकरण आपल्या पद्धतीने या ठिकाणी सोडू शकतो. या ठिकाणी तुम्हाला कोणते दोनच प्रश्न सोडवायचे आहे मित्रांनो, त्यामुळं कोणतेही दोन प्रश्न तुम्ही या ठिकाणी सोडवले तरी चालतात, खालचे दोन सोडवले तरी या ठिकाणी चालतात. आपण हा प्रश्न घेऊ. या ठिकाणी 5m - 3 या ठिकाणी आपण तो प्रश्न घेऊ. अगोदर यासाठी परत आपण एकदा रेषा मारून घेऊ, म्हणजे या ठिकाणी आपल्याला तो प्रश्न पूर्ण या ठिकाणी सोडवता येईल. या ठिकाणी मित्रांनो तो अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा आपल्याला. बघा मित्रांनो या ठिकाणी आपला तो प्रश्न घ्यायचा, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आपल्याला दिलेलं जे समीकरण आहे अगोदर ते समीकरण आपण या ठिकाणी लिहूया की 5m - 3n = 8. 5m - 3n = 8 आपण याला समीकरण नंबर 1 देऊया. आणि तसेच दिलं दुसरं समीकरण जे आहे 3m - n = 2. 3m - n = 2 समीकरण नंबर 2. आता हे समीकरण आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचं, त्यासाठी आपण समीकरण 2 सहगुण यांचे सहगुण समान होण्यासाठी आपण 3 गुणू. मग या ठिकाणी आपण समीकरण 2 × 3 करू. या ठिकाणी तयार होणारं समीकरण असे असेल 3³ 9m - 3n = या ठिकाणी डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला 3 गुणावं लागेल. या ठिकाणी 1 नंबरचं हे आपलं 3 नंबरचं समीकरण तयार झालं. आता 1 आणि 3 या समीकरणामध्ये आपण चल सहगुण समान आहेत, चिन्ह विरुद्ध आहेत, म्हणून आपण या ठिकाणी बेरीज करू. या ठिकाणी आपण लिहूया समीकरण 1 + 3 करू. आता या ठिकाणी दिलेलं 1 नंबरचं समीकरण 5m - 3n = 8 या ठिकाणी आता आपण बेरीज करायची म्हणून कोणाचे चिन्ह बदलायची गरज नाही आहे. 9m - 3n = 6 आता बेरीज करूया आपण. या ठिकाणी या दोघांची बेरीज येईल 14 बरोबर हे प्लस मायनस कॅन्सल होतील आणि या दोघांची बेरीज येईल 14m म्हणजेच 14 × 14 म्हणजे या ठिकाणी m ची किंमत आपल्याला मित्रांनो 1 आलेली दिसेल. आता ही मिळालेली m ची किंमत जी आहे ती आपण कोणत्या एका समीकरणामध्ये ठेवू आणि पुढील दुसऱ्या चलाची किंमत काढू. म्हणजे या ठिकाणी आता m = 1 समीकरण आपण 1, 2, 3 कोणत्याही समीकरणात ठेवू शकतो. आपण समीकरण 2 ठेवू, आपण दिलेला दुसऱ्या समीकरणात ठेवू. दुसरं समीकरण असं आहे 3m + n = 2 आपण 3 × m ची किंमत 1 + n = 2 ठेवू.
म्हणजेच एन बरोबर दोन जशास तसे तीन एक तीन आपण बरोबर चिन्हाच्या इकडे आणून दुसऱ्या बाजूला वजा करणार म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजा एक उत्तर या ठिकाणी एनची किंमत भेटून जाईल। म्हणजेच एम बरोबर एक आणि एन बरोबर वजा एक असं आपल्या या ठिकाणी मित्रांनो तिसऱ्या प्रश्नापर्यंत आपल्याला या ठिकाणी जे काही आपले दिलेले प्रश्न आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सोडवत आपण या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो एक मिनिट आपण ही प्रश्नपत्रिका तिसऱ्या प्रश्नापर्यंत आपण या ठिकाणी सोडविली। आता आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी एक सेकंड फक्त या ठिकाणी आपण तिसऱ्या प्रश्नापर्यंत ही प्रश्नपत्रिका आपण सोडविली। आता आपल्याला या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका आपण पहिल्यापासून एकदा बघूया की आपण काय काय बघितलं। हे पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघितला पहिला ए प्रश्न त्यानंतर हा पहिला बी प्रश्न त्यानंतर याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये आपण दुसरा प्रश्न सोडला दुसरा ए आणि दुसरा बी या ठिकाणी घेतला त्यानंतर तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी घेतला आणि तिसरा ए आपण प्रश्नपत्रिकेवरती सोडला आणि तिसरा बी आपण या ठिकाणी सोडला। आता उरवेत आपला चौथा आणि पाचवा प्रश्न जो आहे तो आपण उद्याच्या भागामध्ये घेऊ कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला बघण्यासाठीसुद्धा खूप बोर होईल। त्यामुळे मित्रांनो आपण आज याच ठिकाणी थांबूया आणि उरवेत प्रश्न आपण दुसऱ्या पुढच्या भागामध्ये या ठिकाणी बघूया मित्रांनो ओके।